नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पुन्हा निफ्टी आणि बँक निफ्टीची थोडक्यात चर्चा करणार आहे. जसं आपण रोज सुरुवात केली, एक नवीन सिरीज आणतोय जेणेकरून आफ्टर मार्केट निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आणि याच्यामुळे आपल्याला उद्याची मूवमेंट ट्रेस करायला खूप सोपं जातं. तसेच आपण काही स्टॉक्सवर चर्चा करणार आहे. आता याच्यामध्ये कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, परंतु एक चांगला अनालिसिस करायचा माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय जेणेकरून हे तुम्हालाही जमावं असा एक साधा सोपा याच्यातून मला वाटतं. मित्रांनो, जे नवीन लोक आहेत, जे पहिल्यांदाच चॅनलवर आलेले आहेत, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट बेल आयकनला प्रेस करा, कारण तरच ज्या काही अपडेट्स आहेत त्या क्विकमध्ये तुमच्यापर्यंत येण्याला सोपं जाईल. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी सुरुवात करतो याच्यामध्ये आधी बघायचं आपल्याला निफ्टीमध्ये. मागील काही दोन दिवसापूर्वी आपण एक अॅनालिसिस केलं होतं, याच्यामध्ये आपण निफ्टीमध्ये जे अॅनालिसिस करत होतो तिथे आपल्याला हॅमर सापडला होता आणि असं दिसत होतं की निफ्टी वर जाईल. आणि साहजिक आहे, म्हणजे मी मला जे काही तुम्हाला मी सांगतो ते मला वाटतं याला मी शून्य व्हॅल्यू देतो. ॲक्च्युअली टेक्निकली काय दिसतंय, चार्ट्स काय सांगतायत, याच्यावर आपण जास्तीत जास्त डिपेंड राहून स्टडी करायचा प्रयत्न करत असतो. तर ॲज पर चार्ट त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा खाली आलं. आणि जर तुम्हाला थोडं मी इन डिटेलमध्ये दाखवायचा इथे प्रयत्न करतो, इथे एक ऑब्झर्व करा. मागील पाचही दिवसांमध्ये निफ्टीने नवीन लो बनवलेत, म्हणजे रोज एक नवीन लो बनवत तो खालच्या दिशेने येतोय. याचा अर्थ बियर्स थोडे ऍक्टिव्ह आहेत, डेटा तर निगेटिव्ह दाखवतोय. तसेच आज जी काही आरबीआयची पॉलिसी आली याच्यामध्ये पण 0.35 बेसिस पॉईंट्सने रेपो रेट वाढवण्यात आलेले आहेत, ही एक सध्याच्या कंडिशनला निगेटिव्ह बातमी आहे. तसेच उद्या परवा गुजरात इलेक्शनचंही मार्केटवर प्रेशर राहणार आहे, याच्यामुळे जोरदार मार्केटमध्ये मूवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय असेल याच्याकडे आता लक्ष ठेवा, काय लेवल्स देईल त्या नोट डाऊन करून ठेवायचे तुम्हाला. आता हे झालं निफ्टीबाबत. परंतु तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल निफ्टीमध्ये, तर एक मी ते तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे मला जे दिसलं ते तुम्हालाही दिसतंय का हे मला याच्यातून सांगायचंय. आता इथे बघा, एक आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू निफ्टीमध्ये. ओके, चला इथे छानपैकी अशी एक ट्रेंड लाईन मी काढेन. ओके, थोडी खाली घेतो म्हणजे प्रॉपर येण्याचा प्रयत्न होईल. ओके, आता इथे जर बघा, ही ट्रेंड लाईन अजून शार्प होऊ शकते, म्हणजे थोडी प्लस मायनस समजून घ्या. ओके, होतं. आता याच्यामध्ये इथे जर तुम्ही पाहायला गेला तर ही एक जी ट्रेंड लाईन आहे त्याचा मला आज ब्रेकडाऊन दिसतोय. ओके, हे एक सेलिंग सेंटिमेंट तयार होतोय मार्केटमध्ये, खाली येऊ शकतं. जर थोडक्यामध्ये मी ते 15 मिनिटात गेलो, जे आपले मित्र इंट्राडे करतात त्यांच्यासाठी पण बघा की नॉर्मली मार्केटमध्ये तीच कंडिशन आहे. मार्केटमध्ये 15 मिनिटात पण पूर्णपणे डाऊनसाईड्स दाखवायचा प्रयत्न करतोय तो. याचा अर्थ काय होऊ शकतो ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. 1850 ही लेवल आहे आजची. उद्या 1850 खाली जर तो ओपन होतोय, 1850 हा क्विक सपोर्ट असेल. 1850 खाली मार्केट गेलं तर आपल्याला 1860 तो खालच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये 1840 क्विक सपोर्ट म्हणून काम करेल आणि त्याच्यानंतर ना 1880 लेवलपर्यंत तो खाली जाईल. 500 खाली गेलं तर म्हणजे 200-250 पॉईंट काय खूप मोठी गोष्ट नाहीये, तेवढे पॉईंटची रॅली आपल्याला तो देऊ शकतो निफ्टीमध्ये. आता आपण थोडं बँक निफ्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. बँक निफ्टीमध्ये काय दिसतं हे पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, निफ्टी सध्याच्या कंडिशनला बेरिश मोडमध्ये कन्वर्ट होतीये, त्या मानाने बँक निफ्टीमध्ये नाहीये. बँक निफ्टी थोडा झूम करूया आपण, म्हणजे सगळ्यांना थोडं समजायला याच्यामध्ये सोपं जातं. याच्यामध्ये बघा की मागील 8-10 दिवसापासून बँक निफ्टी फक्त टाइमपास करतोय. जेवढे पण कॉलवाले, जेवढे पण पुटवाले, जे थोडक्यात प्रॉफिट घेऊन गेले त्यांनीच पैसे कमवला, बाकीचे हे राईटर इथं शांत बसून पुट प्रीमियम आणि कॉल प्रीमियम खाण्याचा प्रयत्न करतायत. मग आता हे का होतं याच्यावर खूप स्ट्रॅटेजी आपण याच्याआधी बोललोय, इथे आपण थोडक्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवूया. ओके, तर याच्यामध्ये बघा, मला तुम्हाला मी काल गोष्ट सांगितली होती की 42,950 हा एक सपोर्ट म्हणून काम करेल. आजचा लो बघा 42,954, अगदी आपल्या पॉईंटला 5 पॉईंटने तो टच करून वरच्या त्याच्यापासूनच वर फिरलेला. ओके, ह्या लेवल्स कधी एक्झॅक्ट येतील, कधी प्लस मायनस 40-50 पॉईंट होईल, काळजी नाही, एवढं आपण हे करत नाही त्याच्यामध्ये. परंतु लक्षात ठेवा, मला सांगायचा येतो काय ते की 42,950 आज उद्यासाठी पण एक स्ट्रॉंग सपोर्ट राहील. 42,950 जर तो इनकेस सकाळी सकाळीच ब्रेक करतोय तर तुम्हाला तिथून पुन्हा तो खालच्या दिशेने
घेऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, 42,950 खाली गेला तर 42,800 दाखवेल आणि त्याच्यानंतर न 42,600 पर्यंत पण तो खालच्या दिशेने स्लाइड होऊ शकतो. आत्ताचं क्लोजिंग 43,098 म्हणजे 43,100 आसपास क्लोज झालाय. उद्या थोडं महत्वाचं राहील, अजूनही मार्केट वॉलाटाईल असतं, आयव्ही वाढलेला ऑप्शन्स असतो ऑप्शन्समध्ये, त्यामुळे प्रीमियम नॉर्मली तुम्हाला ते टाइमपास करून खाण्याचंच काम करणार. ओके, थोडं 15 मिनिटेमध्ये आपण जज करूया काय दिसतंय का याच्यामध्ये, आणखीन आपल्याला पाहायला मिळेल. बघा 15 मिनिटामध्ये पण पूर्ण फ्लॅट आहे मार्केट, इथे काहीही नाही याच्यामध्ये. याचा अर्थ काय होतो की आपल्याला थोडं याच्यामध्ये असं दिसतंय की तो पूर्णपणे साईडवेज आहे. आत्ता जसा डेलीमध्ये साईडवेज आहे 15 मिनिटात, पण तसं आहे म्हणजे वेट अँड वॉच करा. लक्षात ठेवा काय होतं याच्यामध्ये की गडबड केली तर स्टॉप लॉस जातात. तुम्हाला छोटे छोटे टार्गेट घ्यायचे आहेत ना, काहीच टेन्शन नाही आहे. ज्यांना मोठ्या लेवल्स पाहिजेत त्यांच्यासाठी लक्षात ठेवा, बँक निफ्टीमध्ये महत्वाची लेवल सांगतो. हा जो टॉप दिसतोय तुम्हाला बरोबर किती बनवलेला आहे, 43,000. एक मिनटं चला, तुम्हाला टॉप दाखवतो याच्यामध्ये. ह्या टॉप पासून मला वाटतंय तो 43,500 लेवल होती त्याच्यामध्ये. 43,500 वर जात नाही तोपर्यंत मोठे लॉन्ग करणार नाहीये तुम्ही, आणि त्याच्यानंतर 42,800 खाली येत नाही तोपर्यंत मोठे शॉर्ट्स करणार नाही, नाहीतर विनाकारण ट्रॅप होतात. 200-250 पॉईंट खाली, 250 पॉईंट वर, याच्यामध्ये तुम्ही अगदी 10-15% ऑप्शनच्या प्रीमियममध्ये खाऊ शकता. कसंही त्याच्यावरचा विचार करता तर तुम्ही ट्रॅप होऊ शकता, कारण नॉन डायरेक्शनल आहे हा. हा फक्त शांत बसून खातोय. ओके, वाघ कसा असतो बघा, शिकार करताना ऍक्च्युली तो त्याच्या लक्ष ठेवून बसलेला असतो, आणि एकदा झडप घालतो तसं यांचं काम चालू आहे. हे दोन्हीकडून बसलेत, हे बरोबर त्यांना मार्केट जिकडे जायचं तिकडे जाणार आहे, फक्त आपण ट्रॅप नाही झालो पाहिजे याची काळजी घ्या. आता मी काही स्टॉक्स तुम्हाला सांगतो, हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, हा फक्त एक अनालिसिसचा पार्ट आहे. जे मला दिसलं ते तुम्हाला दाखवतोय, तुम्ही याचा अभ्यास करून ट्रेड घ्यायचं का नाही स्वतः डिसिजन घेऊन पुढच्या दिवशी विचार करू शकता. ओके, याच्यामध्ये पहिला चार्ट आहे रॅमको सिमेंटचा. रॅमकोमध्ये आम्हाला असं दिसलं की ऍक्च्युली याच्यामध्ये जोरदार सेलिंग झालं होतं, परंतु तिने एक जो गॅप फिल केलेला याच्यामध्ये. आणि इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं बघा की रॅमको मध्ये इथे थोडा बुलिश कॅन्डल बनलाय, आणि मागील दिवसामध्ये कन्सिस्टंट याच्यामध्ये थोडं बाईंग करायचा काम चालू आहे. तर मला वाटतं उद्या जर तो 710 वरती जातोय तर तो नॉर्मली आपल्याला 740-750 पर्यंत घेऊन जाऊ शकतो 710 वर. त्यामुळे थोडं तुमचं उद्या रॅमकोवर लक्ष पाहिजे. जर मार्केट बुलिश असेल तर विचार करा, मोस्टली ट्रेंडनुसार जावं हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. याच्यानंतर ना आपण बघूया एशियन पेंट्स. एशियन पेंट्समध्ये पण आम्हाला एक छान ब्रेकआउट मिळाला होता. एशियन पेंट्सचा थोडा आपण चार्ट ड्रॉ करायचा प्रयत्न करूया. ओके, एशियन पेंटमध्ये बघा, पहिली गोष्ट जी होती ती इथे एक ब्रेकआउट दिला त्याने, जी लेवल होती त्याच्यामध्ये, याच्यानंतर दुसरी इथे रेजिस्टन्स लेवल येऊन बसलेली त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे उद्या 3230 वर जर दिसतोय तर तो नॉर्मली थोडा बुलिश राहील, आणि आपल्याला नॉर्मली 3300-3340 इथून 100-150 रुपये अजून वरच्या साईडला दिसू शकतो 3230 वर. एक्झॅक्ट लेवल, एक्झॅक्ट माहिती इथे मी पॉईंट टू पॉईंट देता येत नाही, परंतु टेलिग्रामवर या, तिथे तुम्हाला हे येतं. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये. इथे मार्केट अपडेट्स असतील, अगदी बाकीचे स्टॉक रिलेटेड माहिती आपण इथे देण्याचा प्रयत्न करत असतो इन डिटेलमध्ये. ओके, आता याच्यानंतर ना पुढचा एक स्टॉक तुमच्याशी सांगतो मी, याच्यामध्ये कुठला स्टॉक आहे ते आपण चेक करूया. ओके, थोड्या याला छोटा करू आपण, म्हणजे आपल्याला दिसून येईल की याच्या पुढचा. आता हे दोन बाईंगचे स्टॉक झाले याच्यामध्ये, आपण आता याच्यामध्ये एक सेलिंगचा स्टॉक बघूया कुठला दिसतोय आपल्याला. तर याच्यामध्ये आलेला आहे झील, जी एंटरटेनमेंट लिमिटेड. आता याच्यामध्ये मला काय दिसलं ते बघा, मी तुमच्यापर्यंत का घेऊन आलो याला, याचं रिझन आपण इथे बघूया. ओके, चला एक गोष्ट बघा, याच्यामध्ये एक ट्रेंड लाईन होती दिसते, ही ट्रेंड लाईन त्याने ब्रेक केलेली आहे. ओके, साधा सिंपल आहे, खूप मोठं हेक्टिक काम नाही याच्यामध्ये. 261 लेवल आहे. उद्या जर हा डाऊन साईडला निफ्टी पडते, हा डाऊन साईडला ओपन झाला, 260 खाली जोरदार सेलिंग प्रेशर येईल. आधी तुम्हाला तो 250-252 पर्यंत घेऊन जाईल, आणि त्यानंतर मला 248 वगैरे लेवल दिसते याच्यामध्ये. ओके, तर इथून खाली 10-20 रुपये तर देईल आरामात, स्टेप बाय स्टेप. एका दिवसात एवढी मोठी मुवमेंट नाही मिळणार, परंतु 250 रुपयाच्या स्टॉकमध्ये 6-1 रुपये मिळतात खूप झालं माझ्या मते. एवढे घ्यान बाहेर पडा, खूप मोठी हाव नाही ठेवायची, थोडं घ्यायला सुरुवात करायचं आपल्याला याच्यामध्ये. ओके, तर हा होता झील एंटरटेनमेंट, हा डाऊन साईडसाठी लक्ष ठेवायचं तुम्हाला याच्यावर. याच्यानंतर ना काही पुढचा एक स्टॉक देतो, याच्यावर ऑब्झर्व करा. हा होता कुठला होता आपला ना, झील एंटरटेनमेंट. झील नंतर ना पुढचा स्टॉक तुम्हाला मी याच्यामध्ये देतो. ओके, आला
चालेल चला, याच्यामध्ये थोडा बजाज फायनान्स आहे. बजाज फायनान्समध्ये पण मला सेम कंडिशन दिसते, दिसते इथे बजाज फायनान्स कंटिन्यू बऱ्याच दिवस वरच्या लेवलला होता, आता एक डाऊनसाईडला येतो. तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असेल याच्यामध्ये बजाज फायनान्समध्ये, इथे पण सेम कंडिशन होते बघा, इथून तो कंटिन्यू डाऊनसाईडला चाललेला आहे. ओके, ही डाऊनसाईड रॅली याचा अर्थ दाखवतो तो खाली येऊ शकतो. आणखीन एक गोष्ट मला याच्यामध्ये ऑब्झर्व झालेली आहे ती म्हणजे आजचं जे कॅन्डलचं फॉर्मेशन आहे ते पूर्णपणे बिअरिश आहे. ओके, थोडं झूम करायचं सगळ्यांसाठी, चला झूम करू आपण. ओके, थोडा झूम करूया आपण याला. हे बघा, हा झूम केलेला आहे पण याचा अर्थ हा थोडा सेलिंग दाखवतोय. 6625 हे आजचं क्लोजिंग आहे. मला वाटतं उद्या 6620 खाली जर भेटतोय तर 225-200 रुपये तिथून तो डाऊनफॉल देऊ शकतो. 150-100 रुपये तर ह्याच्यामध्ये कसे मिळतात एका दिवसात. बजाज फायनान्सबाबत मला खूप काही सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. ओके, का तर हे थोडे फास्ट हाय बीटा स्टॉक्स आपण याच्यामध्ये ट्रेड करत असतो. मित्रांनो, स्टडी करा स्वतः. हे सगळं का सांगायचं आहे तर तुम्ही स्टडी करून अनालिसिस करून ट्रेड घ्यावेत हे मला सिम्पली वाटतं. यासाठी माझे यूट्यूब असेल, आमचे कोर्सेस, आमचे वर्कशॉप याच्यामध्ये सांगतोय आणि ही सिरीज पण तुमच्यासाठी चालू करतोय. कारण बरेच लोक विनाकारण लॉस करतायत मित्रांनो. मार्केटमध्ये येतोय तर काही ना काहीतरी एंड ऑफ द डे घेऊन जायचंय आपल्याला. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि हां, आता आवडतोय तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या कमेंट, जर तुम्हाला खरंच ही सिरीज आवडतीये, किती एन्जॉय करताय हे मला तुम्हाला सांगायचंय. कारण हे कमेंट माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं तर आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ अजून अशा प्रकारे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो. थांबतोय तर मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या एक्सपायरी डे नंतर ना काय होतंय आणि शुक्रवारची कंडिशन जाणून घ्यायला. धन्यवाद.